नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. कोविड 19च्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ. चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया. इयत्ता पहिली आणि आपला आजचा विषय आहे भाषा. आज आपण भाषेमध्ये अभ्यास करणार आहोत एक छानशी कविता, जंगलात ठरली मैफल. जंगलात ठरली मैफल या कवितेचे कवी आहेत पूर्वी भावे आणि सादर करत आहे मी तुमच्या समोर अस्मिता गवंडी. बालमित्रांनो, आपण आधी कविता छान पैकी वाचून घेऊयात. चला, जंगलात ठरली नाच गाण्याची मैफल. अस्वल म्हणाल, ही तर हत्तीची अक्कल. तबल्यावर होती कोलोबाची साथ. वाघोबा म्हणाले, नाही ना बात. पेटी मी किती वाजवतो सुंदर. हसत हसत म्हणाले साळींदर. गुंडू पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस. संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस. मुंगीने लावला वरचा सा. आवाज आवाज ओरडला ससा. ठुमकत ठुमकत नाचत आला मोर. वन्स मोर वन्स मोर झाला शोर. तुम्ही छान वाचलीत कविता, हो ना? आता आपण ही कविता छान स्वरामध्ये ऐकूयात. Mickey Mouse.
मला ठरली नाच गाण्याची मैफल. मैफल म्हणजे कार्यक्रम. मग कोणता कार्यक्रम ठरला होता? नाच गाण्याचा. आणि हा कुठे ठरला? जंगलात. ओके नाही. मग जंगलामध्ये सर्व प्राण्यांनी काय केलं? नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला. आणि म्हणूनच काय म्हटलंय की जंगलात ठरली नाच गाण्याची मैफल. अस्वल म्हणाल ही तर हत्तीची अक्कल. अस्वल काय म्हणाल? ही हत्तीचीच अक्कल आहे. म्हणजे हत्तीनेच याच्यात पुढाकार घेतला. हत्तीची अक्कल म्हणजे हत्तीने पुढे येऊन सांगितलं की आपण एक नाच गाण्याचा कार्यक्रम करूया. आणि म्हणून अस्वल काय म्हणते की अस्वल म्हणाल ही तर हत्तीची अक्कल. आणि त्याच वेळेला तबल्यावर होती कोलोबाची साथ. कोलोबा तबला वाजवत होता. तबल्यावर होती कोलोबाची साथ. साथ म्हणजे सोबत. आणि कोलोबाची साथ बघून वाघोबा म्हणाले नाही ना बात. म्हणजे काहीच बात नाही, छान आहे, खूप उत्तम. कोलोबा जर तबल्यावर साथ देत असतील तर गाण्याला खूप मजा येईल. व्हेरी गुड असं आपण म्हणतो ना. तसं वाघोबा म्हणाले नाही ना बात, काहीच बात नाही, काहीच गोष्ट नाही. कोल्होबा छान पैकी साथ करतील तबल्यावर आणि मैफल खूप छान होईल. त्यावेळेला तिथे एक साळींदर होत. ते साळींदर काय म्हणाल? पेटी मी किती वाजवतो सुंदर. हसत हसत म्हणाले साळींदर. साळींदर काय म्हणाल? मी पेटी खूप छान वाजवतो, खूप सुंदर वाजवतो, मला खूप छान पेटी वाजवता येत. असं साळींदर हे हसत हसत म्हणाले. गुंडू पांडू हे दोन लांडगे होते. या गुंडू पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस. हौस म्हणजे आवड. आणि हे आणि त्याच वेळेला संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस. हे जे दोघं चिकीमिकी माऊस आहेत ना, ते म्हणाले आम्ही काय करतो तर संगीत मैफिलीमध्ये, नाच गाण्याच्या मैफिलीमध्ये आम्ही काय करतो? संतूर वाजवतो. आणि संतूर वाजवू असं कोण म्हणाले? चिकी आणि मिकी हे दोन माऊस म्हणाले. आणि त्याच वेळेला मुंगीबाई जी होती, ही मुंगीबाईनी काय केलं? तर मुंगीने लावला वरचा सा. सारे ग ती गायला लागली, है ना. आणि मुंगीने छान आवाजात वरचा सा लावला. मुंगीचा आवाज ऐकून ससोबा काय म्हणाले? आवाज आवाज. ओरडला ससा, कारण मुंगीचा तो आवाज खूप हळू होता. हो ना. म्हणून ससा काय म्हणाला? मोठ्याने गा, मोठ्याने गा. आणि म्हणून तो म्हणाला आवाज आवाज. आवाजच येत नव्हता मुंगीच्या गाण्याचा. हो ना. आणि त्याच वेळेला छान पैकी ठुमकत नाचत आला मोर. है ना. मोर किती छान आहे. आणि तो छान पैकी नाचत नाचत आला. मोराचा तर नाच होता. आणि मोराचा नाच पाहून सगळे काय म्हणाले असतील माहितीये तुम्हाला? मोराचा नाच पाहून सगळे काय म्हणाले? वन्स मोर वन्स मोर. वन्स मोर वन्स मोर चा झाला शोर. शोर म्हणजे आवाज. सगळ्यांनी एकदम म्हटले वन्स मोर वन्स मोर. वन्स मोर म्हणजे पुन्हा एकदा, पुन्हा एकदा. कारण मोराचा नाच सर्वांना खूप खूप आवडला, म्हणून त्याला पुन्हा पुन्हा नाचायला सांगितले गेले. चित्र बघ,
नाव सांग आणि चित्रात तुला काय दिसते ते सांग ह। चित्र बघ, कोण आहे बरं चित्रात? मोर, अगदी बरोबर। हे मोराचं चित्र आहे आणि जंगलात प्राण्यांची सगळ्यांची नाचगाण्याची मैफल ठरली ना, या मैफलीत नाचत नाचत हा मोर आला होता। आणखीन कोण आले आणि काय काय केलं मला सांगा ह। चित्र बघ आणि नाव सांग, तुला चित्रात कोण दिसते? हत्ती, अगदी बरोबर। आणि मैफल ठरवणं ही हत्तीची अक्कल होती, हो की नाही? अस्वल असं म्हणाल ना, ही तर हत्तीची अक्कल, तो हा हत्ती। चित्र बघ, नाव सांग, चित्रात काय दिसते तुला? कोल्हा, हो ना? कोल्हाची तबल्यावर साथ होती, तो हा कोल्हा। चित्र बघ, नाव सांग, तुला चित्रात कोण दिसते? वाघ, अगदी बरोबर, वाघ। हा कोण आहे? कोल्ह्यासारखाच दिसतोय, थोडा थोडा कुत्र्यासारखा वाटतो, त्याला म्हणतात लांडगा। आणि लांडग्याने काय केलं? तंबोरा वाजवला होता, हो ना? हा कोण आहे बर? चिक्की मिक्की माऊस, है ना? मिक्की माऊस, दोघ जण आले होते, चिक्की आणि मिक्की। तर चिक्की मिक्की माऊस यांनी काय केलं होतं? संतूर वाजवले होते। आणि ही कोण आहे? सा गाणं म्हणणारी मुंगी, अगदी बरोबर। हे चित्र कोणाचं आहे? मुंगीच, व्हेरी गुड। बघ, नाव सांग, हा कोण बरं उड्या मारतोय? याला ससा म्हणतात, हो ना? ससा जो काय म्हणत होता, आवाज आवाज, मुंगीचा आवाज त्याला ऐकूच येत नव्हता, तो हा ससुटल्या। आणि हे कोण आहे माहितीये तुम्हाला? याच नाव आहे साळिंदर। त्या साळिंदरच्या अंगावर की नाही खूप काटे असतात, है ना? तर काटे असलेलं हे आहे साळिंदर। चित्र बघ, नाव सांग, तुला चित्रात कोण दिसते? अस्वल, अगदी बरोबर, अस्वल। आता तुम्ही मला सांगा बर, संतूर कोण माजवू लागले? मिकी माऊस, हो ना? मिकी माऊस, चिक्की आणि मिकी हे दोन माऊस होते, हे दोघ जण संतूर वाजवू लागले, चिक्की मिकी माऊस, अगदी बरोबर। पेटी कोण वाजवू लागले? कोण आहे हे पेटी वाजवणारे? साळिंदर, साळिंदर पेटी वाजवू लागले, अगदी बरोबर, खूप छान। आणि तंबोरा कोण वाजवत होते? पहा बर, तंबोरा कोण वाजवत होते? लांडगा, गुंडू आणि पांडू हे दोन लांडगे तंबोरा वाजवत होते, व्हेरी गुड, खूप छान। मोर कसा आला? मोर ठुमकत ठुमकत आला, अगदी बरोबर। मोर कसा आला? ठुमकत ठुमकत, व्हेरी गुड। ही तर हत्तीची अक्कल, असे कोण म्हणाले? अस्वल, अगदी बरोबर। ही तर हत्तीची अक्कल, असे अस्वल म्हणाले। नाही ना बात, असे कोण म्हणाले? असे वाघ म्हणाला, हो की नाही?
ज्यावेळेला कोलोबा म्हणाला मी तबल्यावर साथ देतो ते पाहून वाघोबा म्हणाला नाही ना बात. व्हेरी गुड. आता तुम्हाला कविता छान समजली आहे. तुम्ही खूप सुंदर प्रश्नांची उत्तरं दिलीत. आपण आता ही कविता तालासुरात ऐकूयात. तबल्यावर होती कोलोबाची साथ, वाघोबा म्हणाले नाही ना बाळ. वाघोबा म्हणाले नाही ना बाळ. म्हणाले साईंदर साईंदर हसत हसत म्हणाले साईंदर साईंदर गुंडू पांडू लांड्यांना तंबोऱ्याची हौस. गुंडू पांडू लांड्यांना तंबोऱ्याची हौस. आवडली ना कविता तुम्हाला? आता तुम्ही ती गाणार आहात. मग तुम्ही कशी गाणार? चित्र बघ, कविता वाच आणि गा. चला आता तुम्ही कविता गायला घ्या. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद बालमित्रांनो.